नारी शक्ती एक झाली की त्या इतिहास घडवतात असं म्हटलं जातं. कोल्हापूर जिल्ह्यातल्या नेसरी गावच्या महिलांनी एक अनोखी भिशी चालू केली आणि जिच्यामुळे समाजामध्ये वाचन संस्कृती रुजण्यास मदत होणार आहे. तर आमचे प्रतिनिधी संदीप राजगुळकर यांचा हा एक स्पेशल रिपोर्ट. कोल्हापूर जिल्ह्यातल्या नेसरी गावच्या मनीषा सुतार शिक्षिका आहेत, पण आज त्यांची जरा जास्तच गडबड सुरू आहे. कारण त्यांना भिशीला जायचंय, पण तुम्ही समजता तशी ही भिशी नाहीये, ही आहे पुस्तक भिशी. त्यांच्या सोबत आता गावातल्या महिलाही एकत्र आल्यात आणि त्यांनी सुरू केली आहे ही आगळी वेगळी पुस्तक भिशी. मला हे बक्षीस मिळालेलं आहे आणि या बक्षिसामुळं, या बक्षिसामध्ये जी पुस्तकं मिळालेली आहेत ती खर तर खूप छान छान आहेत. नेसरी गावातल्या 25 महिला एकत्र आल्या आणि त्यांनी प्रत्येकी 100 रुपये वर्गणी जमा करत ही भिशी सुरू केली आहे. आणि त्या चिठ्ठीमध्ये ज्यांचं नाव येईल त्यांना ती पुस्तकं दिली जातात, म्हणजे ती पुस्तकं त्यांच्या मालकीची होतात. पण ती मालकीची झाल्यानंतर मग बाकीची जे आम्ही जे सगळे भिशी मेंबर आहोत ते त्यांच्याकडून ती पुस्तकं घेतो वाचायला. मला जे पाहिजे आहे, मला जे आवडले आणि ते वाचल्यानंतर मग ते पुस्तक आम्ही घेऊन जातो, ते वाचतो. आणि परेच्या भिशीमध्ये आपण काय काय वाचलं, त्याच्यातलं आपल्याला काय आवडलं, कुठला वाचनीय घटक आहे ह्याच्यावरती चर्चा होते. फक्त भिशी काढलीच जात नाही तर त्यानंतर आपल्या जवळच्या पुस्तकांचं वाचनही केलं जातं. आणि या उपक्रमाचा मोठा फायदा होतो तो विद्यार्थ्यांना. यंदाच्या सोडतीला प्रमुख पाहुण्या होत्या नेसरी पोलीस ठाण्याच्या अधिकारी आणि हा उपक्रम पाहून त्याही भारावून गेल्या. छोट्याशा गावामध्ये एवढा असा एवढा छान उपक्रम चाललेला आहे, त्यामुळे महिलांना वेगवेगळ्या पुस्तकांचं वाचन सुद्धा मिळतंय आणि त्यातून योग्य ते ज्ञान सुद्धा मिळतंय. सहसा महिलांच्या भिशीत गॉसिपिंग कुचाळक्या असतात असा समज आहे, पण या भिशीनं मात्र त्याला पूर्ण छेद दिलाय आणि पुस्तकांचा हा ठेवा जपलाय. पुस्तकानं मस्तक सुधारतं असं म्हटलं जातं, पण आज किती जण पुस्तकं वाचतात हा खरं तर संशोधनाचा विषय आहे. आणि नेसरीच्या महिलांनी ही जी चळवळ उभी केली ही राज्यासाठी मात्र आदर्शवत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदर्यसह संदीप राजगुळकर, IBN लोकमत, नेसरी, कोल्हापूर.